जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये 451 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तो जुलै महिन्याचे 272% आहे. जिल्ह्यामधील 110 मंडळापैकी 95 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. तर ज्या ज्या ठिकाणी शेतीचे जे काही नुकसान असेल तर त्याचे पंचनामे आपल्या टीममार्फत आपण उद्यापासून सुरू करतो. त्यासोबतच ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलेलं होतं त्या ठिकाणी लोकांना आपण सुरक्षित स्थळी शिफ्ट केलेलं आहे. आणि सध्या वणी तालुक्यामध्ये जे काही 13-14 गावं आपली वर्धा नदीच्या काठावरती आहेत त्यांना पाण्याचा वेढा आहे. त्या ठिकाणी आपली SDRF टीम आणि जिल्हा प्रशासनाची टीम आहे आणि पूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यामध्ये आपले उद्यापासून पंचनामे सुरू झाल्यानंतर ॲक्च्युअल नंबर आपल्याला बाधित किती झालेला तो समोर येईल. म्हणजे लवकरात लवकर आपण पंचनामे करू, जे बाधित क्षेत्र आहे त्याची नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करू आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पंचनामे लवकरात लवकर करणं आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी पूर्णपणे दक्ष राहणं याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाते. काही नाही, पूर आला तर एक आहे की काही समजलंच नाही, डायरेक्ट पाणी इथं येऊन टेकलं भाजले. तर आम्ही खडपडून उठलो, ढोरं वासरं सोडले आणि भांडे काढत होतो. भांडे काढता काढता मांडीवर पाणी झालं तर मग काही काढले नाही पाणी. तर काय नाही, कपडे गेले, पैसे गेले, अंगठी गेली आणि अनाथ पाणी, सगळे कागदपत्र जे होते ते गेले. पाणी आलं तर आम्हाला पाणी वाटलं का बाबा असंच असन बा बरचं चालू होतं तर म्हणून आम्ही विचार केला. मग ते भक भक वाढायला लागलं, मग आम्हाला काही सुधारले नाही काढले. मग तसंच आम्ही पळत चाललं निघालो. कपडे घेऊन आलो, कपडे जे घालून होतो तेच, बाकीचे सब गेलो. मी बोलत झाले ना 10 क्विंटल गहू होते ते पुरे बोले झाले. टीना आहे फक्त द्यावर. हो आता जागा द्या बा, काहीतरी मदत करायला लागणच ना.